जळगाव शंभर बातम्यांना सुरुवात करण्याआधी एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते आहे ती बघूया। जत मधील पाणी संघर्ष कृती समितीचा अल्टिमेटम कालच संपलेला आहे। संध्याकाळी कृती समितीची आज बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीनंतर कृती समिती काय निर्णय घेते याकडे राज्य सरकारसह संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे। पाणी संघर्ष कृती समितीने राज्य सरकारला 8 दिवसांचा अल्टिमेटम दिलेला होता, तो आता संपलाय आणि त्यामुळे सरकारकडून पाणी देण्याबाबत ठोस निर्णय न झाल्यास गावागावात कर्नाटकात जाण्याबाबत जनजागृती सुरू करू असं कृती समितीने म्हटलंय। अल्टिमेटम संपलाय आणि त्यामुळे आता पाणी संघर्ष कृती समिती नेमका काय निर्णय घेते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। अर्थात याच संदर्भात आज बैठक देखील होणार आहे, कारण सरकारला दिलेला अल्टिमेटम संपलाय, आम्हाला योग्य त्या सुविधा द्या, पाणी द्या, वीज द्या, नाहीतर आम्ही कर्नाटकात जातो असा इशारा या 42 गावांनी दिलाय। आणखी एक मोठी बातमी आहे, भिवंडीमध्ये 1,16,00,000 गुटखा आणि पान मसाला जप्त करण्यात आलाय आणि या प्रकरणी 11 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। भिवंडी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटखा पान मसाला याची तस्करी होत असल्याची माहिती मिळालेली होती आणि या माहितीच्या आधारे अन्न आणि औषध सुरक्षा विभाग आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत दापोडा, राहणार आणि नदीनाका परिसरातनं 1,16,00,000 रुपयांचा गुटखा पान मसाला गाडीसह जप्त केलाय। भिवंडीमध्ये 1,16,00,000 गुटखा जप्त करण्यात आलाय आणि पोलिसांकडून 11 जणांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेत। दापोडा, राहणार आणि नदीनाका या ठिकाणी केलेली ही मोठी कारवाई।